नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभागासंबंधी मागील वर्षात विचारले गेलेले तांत्रिक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जसं की तुम्हाला माहित असेलच, लवकरच महाराष्ट्र झेडपी आरोग्य भरती एक्झाम होणार आहे आणि यावेळी ही परीक्षा IBPS घेणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही IBPS पॅटर्ननुसार विचारले जाणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते? आणि पर्याय आहेत ए. ऑक्सिजन व नायट्रोजन, बी. नायट्रोजन व ऑक्सिजन, सी. ऑक्सिजन व हेलियम, डी. हायड्रोजन व ऑक्सिजन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी. हायड्रोजन व ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 2. ICDS चे पूर्ण नाव काय आहे? आणि पर्याय आहेत एक. इंटीरियर स्टेट डेव्हलपमेंट प्रोग्राम, बी. इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, सी. इम्पॉर्टंट चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, डी. इंटरग्रेटेड चाइल्ड डिसीज प्रोग्राम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम. प्रश्न क्रमांक 3. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे? आणि पर्याय आहेत ते LIC, बी. GIC, सी. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, डी. रिलायन्स इन्शुरन्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा 100% केंद्र पुरस्कृत नाही? आणि पर्याय आहेत ए. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, बी. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, सी. राष्ट्रीय आयोडीन कमतरता आजार नियंत्रण कार्यक्रम, डी. राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी. राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? आणि पर्याय आहेत ए. 2010, बी. 2011, सी. 2012, डी. 2013. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 2011. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत हिवताप विरोधी मोहीम कोणत्या महिन्यात राबवली जाते? आणि पर्याय आहेत ए. जून, बी. सप्टेंबर, सी. जानेवारी, डी. डिसेंबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए. जून. प्रश्न क्रमांक 7. दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते? आणि पर्याय आहेत ए. फॉलिक ऍसिड, बी. लॅक्टिक ऍसिड, सी. टार्टारिक ऍसिड, डी. ऍसिटिक ऍसिड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. लॅक्टिक ऍसिड. प्रश्न क्रमांक 8. केंद्र शासनाने कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे? आणि पर्याय आहेत ए. 14 जानेवारी, बी. 25 जानेवारी, सी. 25 ऑगस्ट, डी. 15 ऑगस्ट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 9. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आणि पर्याय आहेत ए. कार्बन, बी. क्लोरीन, सी. हायड्रोजन, डी. ऑक्सिजन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी. हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? आणि पर्याय आहेत ए. कॉपर ऑक्साईड, बी. कार्बन मोनॉक्साईड, सी. सिल्वर आयोडाईड, डी. सिल्वर नायट्रेट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी. सिल्वर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 11. 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता? आणि पर्याय आहेत ए. साप्ताहिक, बी. पाक्षिक, सी. दैनिक, डी. मासिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. पाक्षिक. प्रश्न क्रमांक 12. वी. स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला? आणि पर्याय आहेत ए. कौचवत, बी. अश्रू, सी. दोन ध्रुव, डी. ययाती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी. ययाती. प्रश्न क्रमांक 13. लाख हा कोणता पदार्थ आहे? आणि पर्याय आहेत ए. वनस्पतीजन्य, बी. प्राणीजन्य, सी. आदिजीवजन्य, डी. रोगजन्य. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए. वनस्पतीजन्य. प्रश्न क्रमांक 14. कॉपर क्लोराईडचे अपघटन केल्यास धातुरूप तांब्यावर काय जमा होते? आणि पर्याय आहेत ए. एनॉड, बी. इलेक्ट्रोड, सी. कॅथोड, डी. यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी. कॅथोड. प्रश्न क्रमांक 15. साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी काय बाहेर पडते? आणि पर्याय आहेत ए. पॅराफिन, बी. बारेक्स, सी. ग्लिसरीन, डी. कॉस्टिक सोडा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी. कॉस्टिक सोडा. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात? आणि पर्याय आहेत ए. नायट्रेट, बी. नायट्रोसल्फेट, सी. नायट्रोऑक्साईड, डी. नायट्रोअमोनियम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए. नायट्रेट. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू अशी संज्ञा नाही? आणि पर्याय आहेत ए. हेलियम, बी. हायड्रोजन, सी. आर्गॉन, डी. नियॉन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी. हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 18. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? आणि पर्याय आहेत ए. मुंबई शहर, बी. मुंबई उपनगर, सी. पुणे, डी. ठाणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी. ठाणे. प्रश्न क्रमांक 19. IMF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? आणि पर्याय आहेत ए. जागतिक बँक,
बी आंतरराष्ट्रीय व्यापार संघ, सी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डी जागतिक व्यापार संघटना? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. प्रश्न क्रमांक 20, कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता? आणि पर्याय आहेत ए पॉलिस्टर, बी टेरिलन, सी नायलॉन, डी रेयॉन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी रेयॉन. प्रश्न क्रमांक 21, दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे? आणि पर्याय आहेत ए ही जीवरासायनिक प्रक्रिया आहे, बी जैविक प्रक्रिया आहे, सी हा दुधाचा गुणधर्म आहे, डी त्याला शास्त्रीय कारण देता येत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए ही जीवरासायनिक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या द्रव्यामुळे झाडाचे पाने हिरवीगार दिसतात? आणि पर्याय आहेत ए क्लोरोफिल, बी पाणी, सी कॅल्शियम, डी हायड्रोजन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए क्लोरोफिल. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबविला जात आहे? आणि पर्याय आहेत ए आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्यासाठी, बी हिवताप नियंत्रण करण्यासाठी, सी क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी, डी हगवण निर्मूल करण्यासाठी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 24, गर्भनाळेमध्ये किती धमन्या असतात? आणि पर्याय आहेत ए 1, बी 2, सी 3, डी 4. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 3. प्रश्न क्रमांक 25, हवेतील सल्फर डायऑक्साइडमुळे कोणता पाऊस पडतो? आणि पर्याय आहेत ए आम्ल, बी काळा, सी लाल, डी श्वेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए आम्ल. प्रश्न क्रमांक 26, इसवी सन कधीपासून या आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली? आणि पर्याय आहेत ए 1940, बी 1945, सी 1950, डी 1958. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 1958. प्रश्न क्रमांक 27, एक प्राथमिक केंद्र साधारणतः किती उपकेंद्रकरिता म्हणून कार्य करते? आणि पर्याय आहेत ए 4, बी 6, सी 5, डी 3. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 6. प्रश्न क्रमांक 28, डास आणि प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? आणि पर्याय आहेत ए रोहू, बी हिंसा, सी गप्पी, डी वरील पैकी कोणतेही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गप्पी. प्रश्न क्रमांक 29, पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो? आणि पर्याय आहेत ए जंतुसंसर्ग होणे, बी ताप येणे, सी आजारपण येणे, डी दात किडणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी दात किडणे. प्रश्न क्रमांक 30, मुंबईत कोणत्या रोगाच्या संदर्भात एवर्ड हा नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे? आणि पर्याय आहेत ए क्षयरोग, बी एड्स, सी मलेरिया, डी कुष्ठरोग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी एड्स. प्रश्न क्रमांक 31, कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला? आणि पर्याय आहेत ए 1974, बी 1978, सी 1982, डी 1970. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 1974. प्रश्न क्रमांक 32, क्लूलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? आणि पर्याय आहे ते अतिसार, बी क्षयरोग, सी हत्तीरोग, डी काळा आजार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी हत्तीरोग. प्रश्न क्रमांक 33, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मूल्य कोणत्या क्रांतीने दिली? आणि पर्याय आहेत ए अमेरिकन क्रांती, बी फ्रेंच क्रांती, सी चीन क्रांती, डी आफ्रिकन क्रांती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी फ्रेंच क्रांती. प्रश्न क्रमांक 34, औषधे घेताना वेस्टर्नवरील काय पाहून घ्यावे? आणि पर्याय आहेत ए किंमत, बी तारीख, सी कव्हर, डी घटक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी तारीख. प्रश्न क्रमांक 35, पिवसांमुळे कोणता रोग होतो? आणि पर्याय आहेत ए हिवताप, बी एड्स, सी काजण्या, डी प्लेग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी प्लेग. प्रश्न क्रमांक 36, डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात? आणि पर्याय आहेत ए खोकला, बी मलेरिया, सी क्षयरोग, डी कावीळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी कावीळ. प्रश्न क्रमांक 37, अतिसारातील मध्यम प्रकाराची जलशुष्कता बरी करण्यासाठी कोणता परिणामकारक उपाय आहे? आणि पर्याय आहेत ए ORS, बी शेरेवाटे सलाईन, सी घरगुती पातळ पदार्थ व ORS, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी घरगुती पातळ पदार्थ व ORS. प्रश्न क्रमांक 38, हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? आणि पर्याय आहेत ए डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, बी डॉक्टर एडवर्ड जेन्नर, सी डॉक्टर हरगोविंद खुराना, डी डॉक्टर जोन सालस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. प्रश्न क्रमांक 39, रोग्याला बिछाण्यात अंघोळ घालायला पाण्याचे तापमान किती डिग्री असावे? आणि पर्याय आहेत ए 101 फॅरनहाईट, बी 102 फॅरनहाईट, सी 103 फॅरनहाईट, डी 100 फॅरनहाईट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 103 फॅरनहाईट. प्रश्न क्रमांक 40, देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली? आणि पर्याय आहेत ए जेनर, बी पाश्चर, सी विलमुट, डी स्टीनर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए जेनर. प्रश्न क्रमांक 41, नेत्रपटलास कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते? आणि पर्याय आहेत ए काचबिंदू, बी मोतीबिंदू, सी निकट दृष्टी, डी रातांदळेपणा.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी मोतीबिंदू। प्रश्न क्रमांक 42, संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली आणि पर्याय आहेत ए 26 जानेवारी 1930, बी 9 डिसेंबर 1946, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 9 डिसेंबर 1941, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 9 डिसेंबर 1946। प्रश्न क्रमांक 43, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आणि पर्याय आहेत ए इरावती कर्वे, बी डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी डॉक्टर आनंदीबाई देशपांडे, डी डॉक्टर आनंदीबाई पटवर्धन, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी डॉक्टर आनंदीबाई जोशी। प्रश्न क्रमांक 44, CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आणि पर्याय आहेत ए जूल, बी अर्ग, सी किलो कॅलरी, डी कॅलरी, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अर्ग। प्रश्न क्रमांक 45, संसर्गिक कुष्ठरोग्यांसाठी किती महिने उपचार घ्यावा लागतो आणि पर्याय आहेत ए 6 महिने, बी 12 ते 18 महिने, सी 2 वर्ष, डी 3 वर्ष, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 12 ते 18 महिने। प्रश्न क्रमांक 46, गॉयटर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेली सूज होय आणि पर्याय आहेत ए थायराइड, बी वृषण, सी पियुषिका, डी एड्रेनल, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए थायराइड। प्रश्न क्रमांक 47, त्रिकोणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते आणि पर्याय आहेत ए गोवर गलगंड पटकी, बी काजण्या गोवर गलगंड, सी धनुर्वाद घटसर्प डांग्या खोकला, डी काजण्या हगवना मांस, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी धनुर्वाद घटसर्प डांग्या खोकला। प्रश्न क्रमांक 48, लेप्रोस्कोपी ही संज्ञा कोणाशी निगडीत आहे आणि पर्याय आहेत ए कुटुंब नियोजन, बी मानवी आरोग्य, सी क्षयरोग निर्मूलन, डी कुष्ठरोग निर्मूलन, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी कुष्ठरोग निर्मूलन। प्रश्न क्रमांक 49, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो आणि पर्याय आहेत ए मायक्रोबॅक्टेरियम, सी प्लासोडियम, सी मेनिंगोकोळस, डी यापैकी नाही, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी प्लास्मोडियम। प्रश्न क्रमांक 50, फुफ्फुसाचे रोग होण्यास कोण कारणीभूत असते आणि पर्याय आहेत ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रोजन ऑक्साईड, सी हायड्रोकार्बन्स, डी पारा, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी नायट्रोजन ऑक्साईड। प्रश्न क्रमांक 51, प्लास्मोडियम हा हिवतापाचा परजीवी असून त्याचे पारेषण कोणामार्फत होते आणि पर्याय आहेत ए उवा, बी गोचिड, सी डास, डी डेकून, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी डास। प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंत शोधून काढले आणि पर्याय आहेत ए डॉक्टर हॅन्सन, बी हायनेमन, सी हार्वे, डी जुन्नर, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए डॉक्टर हॅन्सन। प्रश्न क्रमांक 53, भारतात होणाऱ्या मातांचे मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणते आणि पर्याय आहेत ए रक्तस्राव, बी रक्तक्षय, सी गर्भपात, डी जंतुदोष, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए रक्तस्राव। प्रश्न क्रमांक 54, नवजात बालकाचे वजन किती किलोपेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात आणि पर्याय आहेत ए 2500 ग्रॅम, बी 2700 ग्रॅम, सी 2900 ग्रॅम, डी 3000 ग्रॅम, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 2500 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 55, जन्माला आलेल्या बाळाचे वजन किती किलो इतके असते आणि पर्याय आहेत ए 1 ते 2, बी 2.8 ते 5.8, सी 1 ते 8, डी 1 ते 9, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 2.8 ते 5.8 किलोग्रॅम। प्रश्न क्रमांक 56, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आणि पर्याय आहेत ए इरावती कर्वे, बी डॉक्टर आनंदीबाई जोशी, सी डॉक्टर आनंदीबाई देशपांडे, डी डॉक्टर आनंदीबाई पटवर्धन, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी डॉक्टर आनंदीबाई जोशी। प्रश्न क्रमांक 57, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात आणि पर्याय आहेत ए धमन्या, बी रक्तकेशिका, सी केशववाहिनी, डी शिरा, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी शिरा। प्रश्न क्रमांक 58, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली आणि पर्याय आहेत ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश, डी राजस्थान, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 59, बालकांमध्ये 1 वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना कोणता मृत्यू असे म्हणतात आणि पर्याय आहेत ए नवजात अर्भक, बी अर्भक, सी बाल, डी यापैकी काहीही नाही, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अर्भक मृत्यू। प्रश्न क्रमांक 60, दवाखान्यात प्रसूती झाल्यास बाळाला किती तासाच्या आत हेपेटायटिस ही लस देण्यात येते आणि पर्याय आहेत ए 24, बी 36, सी 72, डी 48, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 24। प्रश्न क्रमांक 61, सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते आणि पर्याय आहेत ए 500, बी 1000, सी 1500, डी 200, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1000। प्रश्न क्रमांक 62, नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे किती दिवस पूर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू आणि पर्याय आहेत ए 7,
बी 21, सी 28, डी 42 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 28. प्रश्न क्रमांक 63, वंदे मातरम ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आली आणि पर्याय आहेत ए 2002, बी 2003, सी 2004, डी 2005 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 2004. प्रश्न क्रमांक 64, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता आणि पर्याय आहेत ए माता मृत्यू प्रमाण कमी करणे, बी बालमृत्यू कमी करणे, सी एकूण जन्मदर कमी करणे, डी वरीलपैकी सर्व आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 65, रक्तदात्याचा रक्तगट बी असल्यास खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या रक्तप्रवाहाशी त्याचे रक्त मिळू शकणार नाही आणि पर्याय आहेत ए बी, बी ए बी, सी ए ओ, डी ए बी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी ए ओ. प्रश्न क्रमांक 66, भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि पर्याय आहे ते 1961, बी 1965, सी 1969, डी 1971 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1965. प्रश्न क्रमांक 67, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे आणि पर्याय आहे ते संकटग्रस्त प्रजाती, बी हरितगृह वायू, सी जैवविविधता, डी यापैकी नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी हरितगृह वायू. प्रश्न क्रमांक 68, नॅनो तंत्रज्ञान ही संज्ञा साधारणपणे किती आकाराच्या पदार्थाच्या संदर्भात वापरली जाते आणि पर्याय आहेत ते 1 ते 10 मायक्रोमीटर, बी 1 ते 100 नॅनोमीटर, सी 100 नॅनोमीटरपेक्षा मोठा, डी यापैकी नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1 ते 100 नॅनोमीटर. प्रश्न क्रमांक 69, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009 ते 2010 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर कोणत्या 2 जिल्ह्यात सुरू करण्यात आला आणि पर्याय आहेत ते मुंबई व पुणे, बी नाशिक व पुणे, सी ठाणे व पुणे, डी औरंगाबाद व ठाणे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी औरंगाबाद व ठाणे. प्रश्न क्रमांक 70, भारतातील सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी सर्वात मोठा आरोग्यविषयक कार्यक्रम कोणता आहे आणि पर्याय आहे ते कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, बी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, सी हिवताप निर्मूलन कार्यक्रम, डी कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 71, माणसाच्या हाडांमध्ये खालीलपैकी काय नसते आणि पर्याय आहेत ए कॅल्शियम, बी कार्बन, सी ऑक्सिजन, डी फॉस्फरस आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 72, माणसाच्या रक्ताचे पीएच किती आहे आणि पर्याय आहेत ए 7.4, बी 8.4, सी 9.4, डी 10.4 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 8.4. प्रश्न क्रमांक 73, ऑटोमिक थिअरीचा सिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला आणि पर्याय आहेत ए रुदरफोर्ड, बी डी ब्रोगली, सी जॉन डाल्टन, डी डी आय सी वेडक्लिप्स आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी जॉन डाल्टन. प्रश्न क्रमांक 74, वॉशिंग सोडा म्हणजे काय आणि पर्याय आहेत ए सोडियम सल्फाईड, बी सोडियम कार्बोनेट, सी सोडियम बायकार्बोनेट, डी सोडियम बायसल्फाईड आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी सोडियम कार्बोनेट. प्रश्न क्रमांक 75, नवसंजीवनी योजना महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आणि पर्याय आहेत ए 15, बी 16, सी 18, डी 20 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 15. प्रश्न क्रमांक 76, NRHM अंतर्गत देण्यात येणारा अनटाईड फंड वापरण्याकरिता कोणाचा संयुक्त अकाउंट असणे आवश्यक आहे आणि पर्याय आहेत ए सरपंच व आरोग्य सेविका, बी सरपंच व वैद्यकीय अधिकारी, सी सरपंच व गटविकास अधिकारी, डी वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए सरपंच व आरोग्य सेविका. प्रश्न क्रमांक 77, कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले आणि पर्याय आहेत ए 1975, बी 1978, सी 1980, डी 1982 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1978. प्रश्न क्रमांक 78, बैलगाडीचा कणा ज्या भोवती बैलगाडीचे चाक फिरते त्याला काय म्हणतात आणि पर्याय आहेत ए औत, बी राजूर, सी आग, डी स्तंभ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी आग. प्रश्न क्रमांक 79, भारतात कोणत्या सालापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे आणि पर्याय आहे ते 1972, बी 1975, सी 1977, डी 1976 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 1976. प्रश्न क्रमांक 80, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असते आणि पर्याय आहेत ए 27 सेल्सिअस, बी 37 सेल्सिअस, सी 47 सेल्सिअस, डी 43 सेल्सिअस आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 37 सेल्सिअस.